नमस्कार. खूप साऱ्या पालकांच्या किंवा खूप साऱ्या मम्मी लोकांच्या मला तक्रारी येतात की आमची मुलं किंवा आमचं बाळ हा हातामध्ये येणारी प्रत्येक वस्तू फेकून देतो. मग ते एखादं खेळणं असू द्या, एखादं पुस्तक असू द्या, एखादं भांडं असू द्या, एखादं वस्तू असू द्या, किंवा एखादं अन्नपदार्थ किंवा खाण्याचे पदार्थ असू द्या. तर बाळ हा असं का करतो आहे आणि हे कसं बंद करायला हवं? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुलांचे हे जे काही थ्रोईंग ॲक्टिव्हिटी आहे किंवा हे जे काही बिहेवियरचा एक टप्पा आहे, तर हा कितपत नॉर्मल आहे, कोणत्या केसमध्ये तुम्हाला ॲक्शन घेणं आवश्यक आहे आणि बाळाची ही जी सवय आहे ही तुम्ही कशा पद्धतीने बंद करू शकता. सो सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारी असणारं जे बेल आयकन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. जनरली जर पाहायला गेलं तर मुलांमध्ये हे जे काही थ्रोईंग बिहेवियर आहे, वस्तू फेकण्याची जी काही एक टेंडन्सी आहे, ही टेंडन्सी 18 महिन्यापेक्षा जी मोठी मुलं आहेत किंवा 18 महिन्यापासून ते 2.5 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत, ज्या मुलांना थोडीशी समज आलेली असते, जी मुलं बऱ्यापैकी खेळायला लागलेली असतात, ज्या मुलांची हालचाल थोडी वाढलेली असते, तर अशा मुलांमध्ये ही जास्त जाणवते. आणि हे टोटली नॉर्मल सुद्धा आहे, कारण या दरम्यान मुलांचा हा एक विकासाचा टप्पा असतो किंवा एक डेव्हलपमेंटल माइलस्टोन आहे. जेव्हा बाळ एखादी वस्तू फेकतो किंवा एका त्यानंतर तो काही ऑब्झर्व करतो, तर त्यामधून बऱ्याचशा गोष्टी तो शिकत असतो, बऱ्याचशा गोष्टी त्याला कळत असतात. मुलांचं असं वस्तू फेकणं हे नॉर्मल आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी मात्र तुम्हाला काही पॉइंट्स लक्षात घेणं किंवा काही गोष्टी मुलामध्ये ऑब्झर्व करणं आवश्यक आहे. जेव्हा मुलं काही वस्तू फेकतात, म्हणजे बाळाच्या हातामध्ये सपोज एखादा बॉल आहे किंवा एखादं खेळणं आहे, आणि ते जेव्हा बॉल ते किंवा ते जे खेळणं आहे हे बाळ जेव्हा फेकतो, तर त्यानंतर मुलं काय करतात? इनकेस जर मुलांच्या ते नजरेसमोरून गेलं असेल तर मुलं त्याला शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्याचा जर शेप चेंज झालेला आहे तर ते मुलं ऑब्झर्व करत आहेत, कलर चेंज झालेला आहे तर त्यानंतर त्यांची रिॲक्शन थोडीशी हॅपीवाली आहे, किंवा मुलं जेव्हा वर फेकतात तर ते किती उंच जातो, आपण त्याला झेलू शकतो की नाही, या सगळ्या गोष्टी जर मुलं करत असतील तर या केसमध्ये तुम्हाला टेन्शन घेण्यासारखं किंवा रागवण्यासारखं किंवा त्रास करून घेण्यासारखी अजिबात गोष्ट नाही. लक्षात घ्या, बाळ जेव्हा एखादी वस्तू फेकतो आणि त्यानंतर तो जेव्हा शोधत असतो, तर त्या केसमध्ये त्याची जी ऑब्झर्वेशन पॉवर आहे किंवा त्याचा ॲनालिटिकल स्किल आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल आहे, हे बिल्ट होत असतं. मुलं जेव्हा एखादी वस्तू वरती फेकतात तर ती किती वरती जाते आहे, ती कशा पद्धतीने खाली येते आहे, आपण कशा पद्धतीने ती कॅच करायची आहे, तर हे सगळं ते पाहत असतात किंवा हे सगळं ते शिकत असतात. एक प्रकारे ग्रॅव्हिटी त्यांना समजत असते, हँड आय कोऑर्डिनेशन त्यांचा होत असतो. जेव्हा त्याचा शेप चेंज होतो, त्याचा कलर चेंज होतो, तर या सगळ्या गोष्टी त्यांना थोड्याशा फन वाटतात किंवा थोड्याशा मजेदार वाटतात आणि त्या परत परत करण्यामध्ये त्यांना आनंद मिळत असतो. जेव्हा बाळ हे अशा पद्धतीने जर वस्तू फेकत असेल तर त्या केसमध्ये मुलं हे खूप साऱ्या गोष्टी शिकत असतात आणि अशी जी सवय आहे ही मुलांसाठी चांगली आहे, त्यामुळे ही सवय बंद करण्याची अजिबात गरज नाही. पण इन केस जर बाळ हा खाण्याचे पदार्थ फेकत असेल, कारण या ज्या गोष्टी आहेत मुलांना नाही माहीत की कोणत्या गोष्टी फेकायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी फेकायच्या नाहीत, ज्या गोष्टी ह्या तुटू शकतात, फुटू शकतात, ज्यापासून काही नुकसान होऊ शकतं, किंवा काही जे काही अन्नपदार्थ आहे, जनरली आपण अन्नपदार्थ हे फेकत नाही, किंवा ही जी सवय आहे ही थोडीशी आपल्याला इरिटेट करते, तर त्या केसमध्ये मात्र तुम्हाला इमिजिएटली मुलांना सांगायचं आहे की या वस्तू तुला फेकायच्या नाहीत, किंवा हे जे खाण्याचे पदार्थ आहेत हे तुला फेकायचे नाहीत, हे बॅड मॅनर्स आहेत. आणि जिथं ते अन्नपदार्थ फेकता आहेत, खाण्याच्या वस्तू फेकता आहेत, तिथे तुम्ही काही अल्टरनेटिव्ह त्यांना देऊ शकता, म्हणजे एखादा बॉल द्या, एखादा बलून द्या, किंवा अशा काही गोष्टी द्या की ज्यापासून काही नुकसान होणार नाही किंवा खूप जास्त आवाज होणार नाही. मुलांसाठी जरी ही फन ऍक्टिव्हिटी असेल तरी सुद्धा आपल्याला त्यांच्या हे जे काही वागणं आहे, त्यांच्या या ज्या गोष्टी आहेत, या अनॉईंग ठरू शकतात किंवा आपल्याला त्रास देणाऱ्या ठरू शकतात किंवा काही प्रमाणामध्ये नुकसानदायक सुद्धा ठरू शकतात. इनकेस बाळ जर काचेच्या वस्तू फेकत असेल, खूप धारदार वस्तू फेकत असेल, जड वस्तू फेकत असेल, तर त्या एखाद्याला लागल्या किंवा त्यापासून काही इजा झाली किंवा एखादी वस्तू फुटली तर ते नुकसानदायक ठरू शकतं. तर या गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत की कोणत्या गोष्टी मुळाने फेकायला हव्यात, कोणत्या गोष्टी फेकायला नकोत. शिवाय ज्या गोष्टींपासून नुकसान होणार आहे किंवा जिथे बाळ खेळतो आहे तिथे एखादी काचेची वस्तू असेल, एखादी जड वस्तू असेल, धारदार वस्तू असेल, तर ती वस्तू बाळ घेणार नाही किंवा ती फेकणार नाही किंवा त्याला लागून त्याला एखादी वस्तू लागून ते फुटणार नाही, याची दक्षता मात्र तुम्हाला घ्यायची आहे.
तर हे टोटली नॉर्मल आहे. जर बाळ हा अशा पद्धतीने वस्तू फेकत असेल तर ते स्टॉप करण्याऐवजी तुम्हाला फक्त त्याचा वे जो आहे हा चेंज करायचा आहे. पण जर बाळ हा चिडलेला असेल किंवा रागामध्ये असेल, रडत असेल आणि त्यावेळी जर वस्तू फेकत असेल तर ही हे जे बिहेवियर आहे हे बिहेवियर नॉर्मल नाही, हे तुम्हाला इमिजिएटली स्टॉप करणं आवश्यक आहे. आता हे स्टॉप करण्यासाठी सुद्धा तुम्हाला मुलांना काहीही बोलायचं नाही किंवा काहीही त्यांना रागवण्याचा किंवा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करायचा नाही. किंवा जेव्हा बाळ हा चिडलेला असतो, रडत असतो किंवा आणखी त्याचा मूड व्यवस्थित नसतो तर त्यावेळी जर तुम्ही एखादी गोष्ट त्याला समजवण्याचा सांगण्याचा प्रयत्न करत असाल तर ती त्याला ऐकत किंवा तो ती ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो किंवा त्याला ती समजत सुद्धा नाही. यावेळी काय करायचं आहे तुम्हाला लक्षात घ्या, बाळ जेव्हा जन्माला आलेला होता तर त्यावेळी या सगळ्या गोष्टी त्याला माहीत नव्हत्या. ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तो त्याच्या आसपासच्या वातावरणाकडून, आसपासच्या लोकांकडून, आसपासच्या सोसायटीकडून शिकलेला आहे. जर घरामध्ये किंवा त्याच्या आसपासची लोक, आसपासचे त्याचे जे मित्र असतील किंवा आणखी कोणी जर अशा पद्धतीने राग व्यक्त करत असेल, चिडचिडापणा व्यक्त करत असेल, त्याचे इमोशन्स जर व्यक्त करत असेल तर ती गोष्ट तुम्हाला बंद करायची आहे. कारण तुम्ही ज्या पद्धतीने रिॲक्ट करत आहात, तुम्ही तुमचे इमोशन ज्या पद्धतीने शो करत आहात, तुम्ही तुमचा राग ज्या पद्धतीने व्यक्त करत आहात ती मुलं हे बघत असतात आणि ते सुद्धा त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्हाला मुलांचं हे वागणं आहे हे अनॉईंग वाटत असेल, त्रास देणारं वाटत असेल किंवा नुकसानदायक वाटत असेल तर ती गोष्ट तुम्हीही बंद करा. म्हणजे हळूहळू मुलंसुद्धा ते बंद करतील आणि त्यांच्या ज्या वागण्यामध्ये हा बदल तुम्हाला जाणवून येईल. या केसमध्ये मुलांचा काहीच दोष नसतो, फक्त गरज असते ती आपलं बिहेवियर किंवा बाळाच्या आसपासचं जे वातावरण आहे हे हेल्दी आणि व्यवस्थित ठेवण्याची. सो ॲट लास्ट कन्क्लुजन हेच आहे की हे जे काही थ्रोविंग ॲक्टिव्हिटी आहे हे मुलांचा एक डेव्हलपमेंटल माइलस्टोनचा पार्ट आहे किंवा मुलांच्या विकासाचा एक टप्पा आहे. यामध्ये तुम्हाला खूप जास्त काळजी करण्यासारखे कारण नाही. ज्या गोष्टींचा त्रास तुम्हाला किंवा नुकसान होत आहे तर त्याचा फक्त वे चेंज करा, बिहेवियरमध्ये चेंज करा, जेणेकरून बाळाची ही सवय किंवा ही जी काही हॅबिट आहे ही बंद व्हायला मदत होईल. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. Bye bye, see you soon with new topic.